पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नाशिक दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान ते ऐतिहासिक काळाराम मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राचे दर्शन घेणार आहेत. दर्शनानंतर मंदिरात पंतप्रधान पूजा देखील करणार आहेत. याच दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात तयारी केली जात आहे. तसेच मोठा पोलीस बंदोबस्त देखील पाहायला मिळत आहे. या संदर्भात महंत सुधीरदास महाराज यांनी अधिक माहिती दिली आहे. भारताचे यशस्वी पंतप्रधान उद्या काळाराम मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वात प्रथम पूर्व महाद्वाराच्या समोर असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. विवेकानंदांची जयंती आहे. पूर्व महाद्वाराला द्वाराहून प्रवेश केल्यानंतर हनुमंतरायाचं ते दर्शन घेतील, आतमध्ये येतील, प्रधान संकल्प त्यांचा त्या ठिकाणी होईल, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांची आरती संपन्न होईल, प्रसाद दिला जाईल आणि प्रदक्षिणा करून पुन्हा विश्वस्त मंडळ त्यांचा सत्कार करेल आणि त्याचप्रमाणे आयुष्मान कार्डचं जे एक योजना आहे की आलेल्या प्रत्येक भाविकाची आयुष्मान कार्ड काढून तो प्रदक्षिणा करू येऊपर्यंत त्या ठिकाणी त्याला ते कार्ड मिळेल आणि कथा कीर्तन सुद्धा उद्या मंदिरामध्ये पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते होणार आहे. एकूण 23 मिनिटं पंतप्रधान मोदी उद्या काळाराम मंदिरात राहणार आहेत.